लक्कड़कोट हे महाराष्ट्राच्या दोन नंबरच्या थंड हवेचे ठिकाण. तोरणमाळच्या अगदी रस्त्यावरचे गाव. या गावातून शेकडो वेळा अधिकाऱ्यांच्या गाड्या गेल्या असतील, परंतु ह्या माता त्यांच्या नजरेआडच राहिल्या. आदिवासी गरजोरो बाळंत महिलांना शासनाकडून जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 700 रुपये, मातृत्व अनुदान 400 रुपये व मानव विकास मिशनकडून 4000 रुपयेचा लाभ दिला जातो. शासनाची जी योजना आहे की मानव विकास अंतर्गत 8व्या महिन्यात मजुरीने करायला पाहिजे, आराम करायला पाहिजे मातेने, म्हणून 2000 आणि डिलिव्हरीनंतर 2000. मजुरी 10000 जाते होते. तुम्ही घरोघरपणात पण कामाला जात होते? नाही, कामाला जात होते. आणि डिलिव्हरी नंतर बी? कामाला जात. जननी सुरक्षेचे 700 रुपये नाही मिळाले. मानव विकासचे 4000 रुपये नाही मिळाले. मानविक मातृत्व अनुदानाचे 400 रुपये कुठलेच नाही मिळाले. तुमची नोंदणी झालेली आहे? नोंदणी झालेली आहे, पण दिलेले नाही पैसे आम्हाला. मानव विकास मिशन अंतर्गत गरोदर मातेला 8व्या महिन्यात तिने कामावर जाऊ नये, घरी राहून आराम करावा म्हणून तिला बुडीत मजुरी म्हणून शासनाकडून 2000 रुपये निधी दिला जातो. डिलिव्हरी नंतर सुद्धा तिने आराम करावा, बाळाचं संगोपन करावं म्हणून 2000, असे एकूण 4000 रुपये दिले जातात. परंतु या गावामध्ये की ज्यांना 15-16, 16-17 आणि 17-18 या आर्थिक वर्षामध्ये त्यांना हा लाभ मिळालेला नाही. यायला पाहिजे, तपासणी करायला पाहिजे, लसीकरण करायला पाहिजे. नाव सुद्धा नोंदणी केलं नाही या सुद्धाने. आता मी मला आता 8वा महिना लागलाय, तरी सुद्धा लसीकरण करायला आले नाही. या मुद्द्याचा जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवत होतो तेव्हा या प्रश्नांची दाहकता समजून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री राजेंद्र पेंडारकर यांना फोन करून बोलावून घेतले. भाई आता दादा आलेले, हे आपले तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत. तुला तुझं लसीकरण झालंय? कुठल्या गोळ्या दिल्यात? मागचे पैसे मिळाले तुला? मॅक्झिमम लोकांना आपण इथंच कसे चेक देता येतील? याच सिटिंग मध्ये, याच पाण्याच्या टाकीखाली इथं 75% मी मुद्दे जे आहेत ना इथं रेक्टिफ ऍड करून देतो, सोडून देतो. जे 20-25% राहतील ते तुम्हाला मी सांगतो 15 दिवसाच्या आत तुमचे मुद्दे मी सोडून देतो. अजून पुढे राजश्री कुवर सिंग रावताडे. बाईला बोला. 2015 सुद्धा अनुदान त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांची यादी मला मिळाली. हे जरा तुम्हाला पर्सनली इकडे येऊन बसून लक्ष द्यावं लागेल दादा. ओके, आणि इकडचे लसीकरण सत्र पण होत नाही म्हटले. हे तर ब्लंडर झालं ना, असं नाही चालणार ना. त्यांनी ही परिस्थिती समजून घेतली व चूक मान्य करत अगदी त्याच दिवशी 9 मातांना मानव विकास मिशन अंतर्गत दिले जाणारे 4000 रुपयाचा चेक अदा करण्यात आला. बऱ्याचशा लोकांचे बँकेमध्ये खाते नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या आता आपल्याला डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर करायचे असल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. बँकेतून आपल्याला पुरेसे चेक पण मिळत नाही. ह्या पंचकृषीमध्ये फक्त एकमेव सेंट्रल बँक ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक असल्या कारणाने तिच्याकडनं आम्हाला चेक वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे काही लोकांना वेळेवर अनुदान वाटप करता आलेलं नाही. सगळ्यांना माझी विनंती असेल की सगळ्यांनी चेक त्यांचे धनादेश आपले त्यांच्या खाते क्रमांक आम्हाला द्यावे. आम्ही 8 ते 10 दिवसाच्या आत त्यांच्या खात्यावर पैसे कसे पाठवता येतील याचे प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, ज्यांचे खाते नसतील काढलेले त्यांना मी आवाहन करतो की सगळ्यांनी खाते काढून घ्या, म्हणजे जेणेकरून वैयक्तिक लाभ प्रत्येकांच्या खात्यावर थेट आपल्याला देणं विभागाला सोपं जाईल. शाद्याच्या अगदी 16-17 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या लगतच्या गावामध्ये ही परिस्थिती आहे, तर अति दुर्गम भागात काय परिस्थिती असेल याची कल्पना केलेलीच बरी. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अशी अपील करू इच्छितो की मातांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी खालील दिलेला फोन नंबरवर फोन करून दबावावा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमाने व्हॉट्सअप करावा. तालुका वैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर राजेंद्र पेंडारकर यांचा फोन नंबर आहे 88-88-64-14-65. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय लक्कडकोट तालुका शहादा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रातून इंडिया नेटसाठी.